नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आहे ना मला चिकन लॉलीपॉप खायची फार इच्छा झाली आहे आणि म्हणूनच मी आज रेस्टॉरंट स्टाईल असे चिकन लॉलीपॉप बनवणार आहे. चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं चिकन. हे चिकन लॉलीपॉपसाठी असे स्पेशल हे करून मिळतं, ते कुठल्याही चिकन शॉपमध्ये आपल्याला मिळू शकतं. तसंच हे मॅरिनेट करण्याकरता आपण हे बेसिक मसाले घेतलेले, त्यात काही वेगळे असे मसाले नाही आहेत. इथं मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे, अर्धा चमचा मी इथं काळी मिरी पूड घेतलेली आहे, एक चमचा मी सोया सॉस घेतलेला आहे, दीड चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथं मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. तर आधी आपण हे मॅरिनेट करायला घेऊया. इथं मी हे सगळे मसाले ह्यात घालून घेते. हे आलं लसूण पेस्ट दीड चमचा घातली आपण, हे काळी मिरी पूड, एक लिंबाचा रस, हा सोया सॉस, हे चवीनुसार मीठ आणि हे काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट टाकल्याने ह्याला खूप छान असा कलर येतो आणि लिंब किंवा तुमचं बाकीचे जे मसाले आपण वापरलेत त्यांनीही हे छान असं मॅरिनेट होतं. जर तुम्हाला जास्त टेस्टी हवं असेल तर ते तुम्ही अर्ध्या रात्री म्हणजे आदल्या रात्रीला हे मॅरिनेट करून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याचे लॉलीपॉप बनवायचे. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ते एक दीड तासासाठी सुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकता. तर आज मी हे ओव्हरनाईट ठेवणार आहे की जेणेकरून हे जे सगळे मसाले आहेत ते त्यात छान मुरतील आणि उद्या ह्याची टेस्ट खूप इन्हान्स होईल. सो मी हे मॅरिनेट केलेलं आहे आणि मी आता झाकणवरून फ्रीजला ठेवून देणार आहे. मैत्रिणींनो, हे आहे आपण काल रात्री मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन. आता त्याची पुढची कृती आपण करूया. त्यासाठी इथं मी आता घेतलेला आहे हा अर्धा बाऊल मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, अर्धा बाऊल मी इथं मैदा घेतलेला आहे, एक टेबलस्पून इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथं काश्मीरी लाल तिखट मी एक चमचा घेतलेला आहे. तर आधी आपण हे बॅटर तयार करूया आणि मग आपण पुढची कृती करूया. पहिल्यांदा आपण हा मैदा येतो घेऊया बाऊलमध्ये, हा कॉर्नफ्लॉवर घेऊया, त्याच्यातच ही आलं लसूण पेस्ट घेऊया, हा मीठ घेऊया चवीनुसार मीठ आणि हे काश्मीरी लाल तिखट. आता ह्याचं एक ठीक असं आपण बॅटर बनवायचं आहे की जेणेकरून ते आपल्या जे चिकनचे हे आहेत लॉलीपॉपचे जे पीस आहेत त्याला व्यवस्थित कोट होईल. त्या प्रकारे आपण हा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. सो आधी हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता हळूहळू पाणी टाकून आपण एक थिक असं त्याचं बॅटर करायचं आहे. पाणी अगदी हळूहळू घालत असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे की त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, स्मूद असं बॅटर तयार झालं पाहिजे आणि ते जास्त पातळही नाही झालं पाहिजे की जेणेकरून आपले जे चिकनचे जे लॉलीपॉपचे स्टिक्स आहेत त्याला ते व्यवस्थित कोट झालं पाहिजे. सो थोडं पाणी होतं आपण हा खोल करून घ्यायचं आहे. काश्मीरी लाल तिखटमुळं ह्याला छान कलर येतो, आर्टिफिशियल कलर वापरायची गरज नसते. मैत्रिणींनो, हे बॅटर आपलं तयार झालं आणि त्याचा थिकनेस आहे हा इतका झाला पाहिजे की जेणेकरून ते व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे आपल्या त्या चिकनच्या पीसनं. सो तुम्हाला जर मार्केटसारखा त्याला कलर आणायचा असेल तर तुम्ही इथं फूड कलर वापरू शकता, पण मी इथं फूड कलर वापरला नाही आहे, मी काश्मीरी लाल तिखट वापरले त्यामुळे त्याचा कलर थोडासा मार्केटपेक्षा कमी आहे. तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मार्केट कलरचा उपयोग करू शकता फूड कलरचा. सो आता आपण हे फ्राय करायला घेऊया. इकडं मी कढईत तेल तापत ठेवलंय. तेल आपलं गरम झालेलं आहे, हे आपलं बॅटर पण आपण काढलंय, ते जरा हलवून घेऊया की जेणेकरून तो सगळा अरोमा त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित लागेल. आणि आता आपण फ्राय करायला घेऊया. आता हे चिकनचे ज्या लॉलीपॉप स्टिक्स आहेत त्या घेताना ते दुकानदार तर देतो व्यवस्थित, पण आपण फ्राय करताना सुद्धा त्याचं एक प्रिकॉशन घ्यायचं आहे. ते लॉलीपॉपसारखं दिसावं म्हणून हे असं त्याचं जे बोन आहे ते असं व्यवस्थित हे करून घ्यायचं, उलट्या साईडला असं हे करून घ्यायचं आणि मग ते असं डीप करायचं. डीप करताना ते सगळीकडनं छान असं कोट झालं पाहिजे
आणि मग आपण ते असं असं करून हे तेलात सोडायचं. अशाच पद्धतीनं मी हे दुसरं टाकते. मैत्रिणीनं हे बाजारसारखे क्रिस्पी आणि क्रंची होण्यासाठी पण एक महत्त्वाची टिप आहे की ती अशी आहे की हे जे आहे ते आपण डबल फ्राय करून घ्यायचे म्हणजे त्याला परफेक्ट असा मार्केटसारखा टच येतो. सो आपण पण डबल फ्राय करणार आहे. आधी मी तुम्हाला हे तीनच व्यवस्थित फ्राय करून दाखवते कसे करायचे ते. मैत्रिणीनं हे फ्राय झाले तर आपण काढून घेऊया. आपल्याला हे डबल फ्राय करायचे त्यामुळे मी आत्ता हे काढून घेते आणि पुन्हा एक लॉट आपण फ्रेशवाला फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा हे फ्रायला टाकूया म्हणजे ते डबल फ्राय होतील आणि त्याचा क्रिस्प आहे तो छान असा इनान्स होईल. मैत्रिणींना हा दुसरा लॉट आहे तो सुद्धा मी काढून घेते आणि आता आपण ह्या साईडला काढूया म्हणजे पहिला लॉट आपल्याला पुन्हा टाकता येईल. आता आपण हा पहिला जो लॉट काढला आहे तो पुन्हा यात टाकूया. तेलामध्ये फ्राय करायला सोडूया म्हणजे हा आपला डबल फ्राय होईल. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे. हे आपलं चिकन असतं ते कच्चं असतं आणि ते आजपर्यंत शिजलं पाहिजे म्हणून हे आपण दुसऱ्यांदा फ्रायला टाकलं आहे की जेणेकरून आपल्याला मार्केटसारखा फील आणायचा आहे त्याला. मैत्रिणीनं हे डबल फ्राय करून झालेले आहेत आणि आता ते झालेच प्रॉपर. आपण ते काढून घेऊया. आता दुसरा लॉट पण असाच डबल फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. मैत्रिणींनो तयार आहेत आपले मार्केटसारखे हे चिकन लॉलीपॉप की जे खरंचच क्रिस्पी क्रंची असे होतात आणि खायला पण छान लागतात. तर नक्की एकदा ट्राय करा. ह्याचा क्रंच मी तुम्हाला दाखवते कसा आहे तो. आवाज ऐकू येत असेल तुम्हाला. इतके छान क्रिस्पी आणि क्रंची होतात त्याने टेस्टला पण भन्नाट लागतात. सो एकदा नक्की ट्राय करा. आणि माझी ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. त्याने काय होईल की माझ्या ज्या नवीन नवीन रेसिपी येतील त्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि त्या तुम्ही सहज पाहू शकाल. तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.